हाय, मी अस्मिता. मस्ती की भागशाळेमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. काहीतरी गोड, थंडगार आणि झटकन होणारा पदार्थ करायचा असेल तर असं हे 10 मिनिटात होणारं डेझर्ट नक्की ट्राय करून बघा. करायला सोपं आहे आणि चवीला अगदी उत्तम आहे. पण त्याआधी तुम्ही अजूनही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक करा म्हणजे मी कुठलेही नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये एक चमचाभर साजूक तूप घालून घेते. इथे 1/2 ते 1/4 वाटी मी बारीक शिव्या घेतलेल्या आहेत. त्या आता आपण भाजून घेणार आहोत. तुमच्याकडे जर यापेक्षा थोड्या जाडसर शिव्या असतील तर त्याही घेतल्या तरी चालतील. शिवायांचा रंग थोडासा गुलाबीसर येईपर्यंत आपण मंद गॅसवर भाजून घेणार आहोत. आता या शेवया भाजलेल्या नसल्यामुळे मी यांना भाजून घेते, पण बाजारामध्ये रोस्टेड शेवया मिळतात, त्याही तुम्ही वापरल्या तरी चालू शकतं. या शेवया बारीक असल्यामुळे अगदी पटकन भाजल्या जातात. तर साधारण 5-1 मिनिट भाजल्यावर शेवयांचा रंग मस्त गुलाबीसर आलेला आहे. आता यामध्ये मी 1/2 लिटर दूध घालून घेते. हे नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून दुधाला थोडी उकळी येईपर्यंत आणि शेवया शिजेपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. शेवया अगदी बारीक असल्यामुळे अगदी पटकन शिजतात. तर इथे साधारण 3 मिनिट झाले, दुधाला छान उकळी आलेली आहे आणि शेवयाही अगदी व्यवस्थित शिजलेले आहे. आता यात आपण साखर घालून घेऊ. इथे मी 1/2 वाटी साखर घालते आहे. तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. साखर विरघळेपर्यंत 1/2 मिनिट आपण याला ढवळून घेऊया. आता इथे मी 1/2 वाटी रूम टेम्परेचरचं दूध घेतलं आहे. त्यात मी 1 मोठा चमचा कस्टर्ड पावडर घालून घेतली आहे. दुधामध्ये अगदी व्यवस्थित ही पावडर मिक्स करून घेऊया आणि अगदी हळूहळू हे मिश्रण आपण दुधामध्ये घालूया आणि हे सतत ढवळत राहूया. आता हे कस्टर्ड छान शिजेपर्यंत आपल्याला अशा प्रकारे हे व्यवस्थित ढवळत राहायचं आहे. जसं जसं कस्टर्ड शिजेल तसं हे मिश्रण घट्ट होत जाईल. हे कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरची असल्यामुळे मी यात कुठलाही दुसरा फ्लेवर ॲड करत नाही आहे किंवा कुठलंही इसेन्स घालत नाही आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही थोडीशी वेलची जायफळ पुढ्यात घालू शकता. इथे तुम्ही बघू शकता मिश्रणाला उकळी आली आहे आणि मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. हे कस्टर्ड जसं गार होईल तसं अजून घट्ट होत जाईल. तर आपण आता गॅसची फ्लेम बंद करून घेऊ आणि हे कस्टर्ड मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते. कस्टर्ड पावडर घातल्यामुळे याला असा मस्त घट्टपणा येतो आणि शिवाय चवीलाही खूप छान होतं. वरून थोडेसे आपण गार्निशिंगसाठी टूटी फ्रुटी आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून घेऊया. हे शेवयांचं कस्टर्ड थंडगारच खूप छान लागतं, त्यामुळे खाण्यापूर्वी 2 तास आधी करून हे फ्रीजमध्ये जरूर ठेवा. थोडंसं थंड झालं की अजून घट्ट होत जातं, त्यामुळे तुम्हाला जर हे जास्त घट्ट वाटलं त्यात थोडंसं दूध ॲड करू शकता. तर असं हे अगदी झटकीपट होणारं थंडगार शेवयांचं कस्टर्ड नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह. धन्यवाद.